बाकीचं उदाहरण सोडवूया. शून्य एककातून पाच एकक काही जात नाहीत. मग आपण हातच्या घ्यायला दशकाकडे जाऊया. पाच दशक आहेत, त्याच्यापैकी एक दशक आपल्याला इकडे उसनवार द्यायचा आहे. पाच दशकातून एक दशक जर उसनवार दिला तर इकडे चार दशक राहतील आणि हा दशक इकडे येईल. पा पाच दशक एक उसनवार दिल्यामुळे त्याच्याकडे किती राहिले, चार दशक. आणि जो दशक उसनवार दिला तो इकडे लिहिला. अशा प्रकारे चार आणि एक पाच दशक आहेत. आता हा शून्य एकक, पूर्वी एक दशक होता आणि हा शून्य एकक, एक दशक आणि शून्य एकक म्हणजे दहा झाले. दहा या संख्येतून आपल्याला पाच ही संख्या वजा करायची आहे. छोट्या संख्येपासून आपण मोठ्या संख्येपर्यंत मोजतो. मोजा पाचापासून, सहा, सात, आठ, नऊ, दहा, एक, दोन, तीन, चार, पाच, म्हणजे बाकी पाच शिल्लक राहिलेली आहे. नंतर जाऊया चार दशकाकडे. चार दशकातून आपल्याला एक दशक वजा करायचा आहे. पुन्हा छोट्यापासून मोठ्यापर्यंत मोजा. मोजा एकापासून, दोन, तीन, चार, एक, दोन, तीन, म्हणजे आपले तीन दशक शिल्लक राहिलेले आहे. आता जाऊया शतकाकडे. तीन शतक आहेत, त्याच्यातून दोन शतक कमी करायचे आहेत. मोजा छोट्यापासून मोठ्यापर्यंत, दोनापासून तीन, म्हणजे पुन्हा एक शतक शिल्लक राहिलेला आहे. म्हणजे या उदाहरणामध्ये आपल्याकडे एक शतक, तीन दशक आणि पाच एकक, म्हणजे 135 हे उत्तर आलेले आहे. तर मुलग्यांपेक्षा मुली 135 ने जास्त आहेत.